हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग। कसे आहात सगळे? मजेत ना? आणि मी पण। चला तर आज आलो आहे आपण जे कधी बघितलंसुद्धा नाही आणि असं वाटलंही नव्हतं की किंवा आपल्या इकडच्या वातावरणात किंवा इकडे आपण कधी कधी बघू ते झाड, म्हणजे सफरचंदाच्या झाडात, सफरचंदाच्या शेतामध्ये। तर आज आलो आहे सफरचंदाच्या शेतामध्ये। असंही वाटलं नव्हतं की महाराष्ट्रामध्ये किंवा आपला जे वातावरण आहे इकडचे या भागामध्ये कधी सफरचंद येऊ शकतील आणि ते झाडंही आपल्याकडे जगेल। परंतु आपण बघू शकता किती मोठ्या प्रमाणात त्यांनी सफरचंदाचे झाड लागवड झाडांची लागवड केली आहे आणि एकदम चांगल्या पद्धतीने अशी त्यांची उगवण आणि वाढ एकदम योग्य पद्धतीने होत आहे। तर यावरून हे सिद्ध झालं की महाराष्ट्रातही सफरचंद येऊ शकतं आणि त्यासाठी कोणकोणत्या जाती किंवा कोणतं हे लागेल आपण हे थेट त्यांच्याकडूनच विचारून घेऊया। सफरचंद लावल्यापासून अगदी एक साधारण ते 3 वर्षापासून ते त्याला फुल धारणा आणि फळ लागायला सुरुवात होते। हे झाडं सरासरी 1.5 ते 2 वर्षाचे आहेत, तरी 2 वर्षाचे असतानासुद्धा याला फळ धारणा झाली होती। परंतु झाडाची वाढ व्हावी या हिशोबाने त्यांनी जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी झाडाचे फळ जे असतील ते तोडून टाकले आहे। आता ह्यावर्षी ते बाग धरणार आहे बाग धरण्यासाठी सरासरी एक जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये त्याला बाग धरावा लागतो आणि जूनमध्ये सरासरी आपले सफरचंद किंवा ॲपल ज्याला म्हणतो आपण ते तुटले जाते। आपल्या या भागामध्ये एक नवीन प्रयोग म्हणून आणि काहीतरी नवीन करावं, पिकाची फेरपालट करावी, कारण की जुने पिके घेऊ त्यांना एक तर भाव राहत नाही आणि ज्या पिकाला भाव आहे ते आपल्या भागामध्ये येत नाही, त्यामुळे हा एक नवीन प्रयोग या शेतकऱ्यांनी केला आहे। तर आपण बघू शकता कशा प्रकारे महाराष्ट्रातही बघा झाडे एकदम मस्त अशी वाढ झालेली आहे झाडांची। एक नवीन प्रयोग आहे तरी 2 वर्षाची हे झाडे झाली आहे। आता या फेब्रुवारीमध्ये आपण बाग धरणार आहोत। बाग धरल्यावर आपण जशा मोसंब्या खायला गेलो होतो तसेच याही बागामध्ये त्याच प्रकारे येऊ। आता ज्यांनी मागचा व्हिडिओ बघितला आहे त्यांना हे समजलं असेल की मोसंब्या खायला कशा प्रकारे गेलो होतो। तर या बागातही आपण तशा प्रकारे आपल्याला यावंच लागेल। तर आपल्या इकडच्या वातावरणातही सफरचंद सक्सेस होऊ शकते असं एक आमच्या इकडच्या प्रगतशील शेतकरी यांनी करून दाखवलं आहे। तर झाडं तर चांगले मोठ्याने झालेत आहे, फळसुद्धा त्याला लागले होते, पण ते झाडाची साईज लहान असल्यामुळं आणि फांद्या बनण्यासाठी आपल्याला ते फळ ठेवता नाही आले, नाही ते तुम्हाला फळासहित दाखवलं होतं। पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच फळ वगैरे कसे येतात आणि कशा प्रकारचे त्यांचा कलर साईज हे सगळं दाखवेल। चला तर व्हरायट्याबद्दल आणि लागवड कशी करावी याबद्दल आपण जाणून घेऊया माझ्या मित्राकडून। नमस्कार, माझं नाव शेख फिरोज, राहणार काळेगाव, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना। आपण हा सफरचंदाचा एक नवीन प्रयोग करून बघितला आहे, कारण पहिले लोक म्हणायचे सफरचंद शेती काश्मीर आणि हिमाचलशिवाय कुठंच होऊ शकत नाही। तर एक मी पोस्ट बघितली होती सोशल मीडियावर की कोणी सफरचंदाची लागवड केली सुरुवातीला आणि ती 45 डिग्री सेल्सिअसमध्ये फळधारणा होते म्हणून। तर सुरुवातीला मी प्रयोगतत्वावर काही झाडं बोलवली, त्याचं प्लॅन्टेशन केलं आणि त्याच्यामध्ये सॅम्पल निघाल्यानंतर आपण ही 2019 साली ही बाग लागवड केली, म्हणजे याला आता 2 वर्ष होणार आहे डिसेंबरमध्ये येणाऱ्या। तर याच्यामध्ये आपण अन्ना आणि HRMN आणि डोरसेट गोल्डन अशा 3 व्हरायट्या लागवड केल्या आहेत। आता येणाऱ्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये याची फ्लॉवरिंग होईल, म्हणजे याला सुरुवातीला आपण डिसेंबरमध्ये छाटणी करू। छाटणी केल्यानंतर याच्यामध्ये फ्लॉवरिंग होईल जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यामध्ये फ्रूट सेट होईल आणि फळ जे तयार होईल आपलं येणाऱ्या पुढच्या जूनमध्ये ते फळ परिपक्व होऊन जाईल, तोंडीस येईल। तर ज्या शेतकऱ्यांना सफरचंद लागवड करायची इच्छा आहे त्यांना आपण प्लांटही प्रोव्हाइड करतोय। तुम्हाला जर खात्रीशीर रोपं हवे असल्यास आपल्याकडे खात्रीशीर रोपं मिळेल। मला सफरचंद रोपे हवी आहेत, त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावा। माझा नंबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, धन्यवाद। तर त्यांनी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली? आणि जर तुमची जर सफरचंद वगैरे लावायची जर इच्छा असेल
तर कमेंट नक्की करा, त्यांचा नंबर वगैरे मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे, तर बघून घ्या. आणि कोणाला याच्या आणि काहीही माहिती विचारायची असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. इथून पुढे तुम्हाला अशीच नवीन नवीन माहिती या चॅनलवरती बघायला मिळणार आहे. इकडचे नवीन नवीन प्रयोग मी तुमच्यासाठी या चॅनलवरती दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी का होईना 100% टाकणार आहे. तर व्हिडिओ कसे वाटले आणि आपल्या भागामध्ये एक शेतकऱ्यांनी एक नवीन जी सुरुवात केली आहे ती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एक म्हण आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. त्या हिशोबाने रोपं जर निवडायची असेल तर खात्रीशीरच निवडा, कारण की सफरचंद म्हटलं की आपल्याला लक्ष देतं की बर्फ आणि शिमला, शिमला त्या साईडला सफरचंद येत असतं. आपल्या वातावरणात जे सूट होईल तीच व्हरायटी आपल्याला निवडावी लागेल. जर तिकडची व्हरायटी जर आपण इकडे जर हे केली तर मॅच्युअल होणार नाही आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. त्यामुळे जर व्हरायटी वगैरे निवडायची असेल तर खात्रीपूर्वक रोपे जिथून भेटतील तिथूनच घ्यावीत. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. हवा के झोंकों के जैसे आजाद रहना सीखो, तुम एक दरिया के जैसे लहरों में बहना सीखो, हर एक लम्हे से तुम मिलो भूले अपनी बाहें, हर एक पल एक नया समा देखे ये निगाहें, जो अपनी आंखों में हैरानियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम.